नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये केवळ दहशतवादावरच चर्चा होऊ शकते भारताचं ठाम प्रतिपादन चर्चेत काश्मीर मुद्द्याचा अंतर्भाव करण्याचा आणि हुरियशी चर्चा करण्याचा पाकिस्तानचा हेका चर्चेवर अनिश्चिततेचं सावट पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच पूंछ जिल्ह्यात आज सकाळी पुन्हा गोळीबार कुख्यात दाऊद इब्राहिम कराचीतच आश्रयाला असल्याचं ताज्या पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती कांद्याचं किमान निर्यात मूल्य दोनशे पंच्याहत्तर अमेरिकी डॉलरनं वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लासलगाव बाजारपेठेत कांदा प्रतिकिलो त्रेसष्ट रुपयांवर सिन्सिनॅटिक खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना हिंगीस जोडी उपांत्य फेरीत दाखल आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताची श्रीलंकेवर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी भारत पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीबाबतची अनिश्चितता अद्याप कायम आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन भारताची भूमिका स्पष्ट केली या दोन देशांमध्ये केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होऊ शकते पाकिस्ताननं सिमला करार तसंच उफा निवेदनातल्या कलमांच्या कक्षेतच राहावं भारत पाकिस्तान या दोन पक्षांव्यतिरिक्त हुरियतसारखा तिसरा पक्ष या चर्चेत सामील होऊ शकत नाही हे पाकिस्तान लक्षा पाकिस्ताननं लक्षात ठेवावं असं स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांच्यात उद्यापासून होऊ घातलेल्या दोन दिवसीय चर्चेसाठी भारतानं कोणतीही पूर्ववट घातलेली नाही असंही स्वराज यांनी स्पष्ट केलं रशियातल्या उफा इथं उभय देशांच्या पंतप्रधानांच्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा होईल असं ठरलं होतं मात्र पाकिस्तान काश्मीर मुद्द्याची मागणी रेटत आहे दहशतवाद आणि हिंसा थांबल्याशिवाय या मुद्द्यावर चर्चा होणार नाही असं स्वराज यांनी ठणकावलं पाकिस्ताननं आज रात्रीपर्यंत चर्चेबाबतची आपली संमती कळवावी असंही त्या म्हणाल्या दरम्यान काश्मीर मुद्दा उफा कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट नव्हता हे भारताचं म्हणणं चुकीचं आहे असं आजीज यांनी आज दुपारी इस्लामाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आलेला फुटीरतावादी नेता शबीर शाह याच्यासह अन्य तिघांना आज दिल्ली विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच आहे पूंछ जिल्ह्यातल्या शहापूर केरनी इथं पाकिस्ताननं आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपाशी युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं आज सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार सुरू केला भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं मुंबईत झालेल्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटातला मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे ताजे पुरावे समोर आले आहेत दाऊदची ताजी छायाचित्र भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती सापडली असून त्यानं पाकिस्तानात आश्रय घेतला असल्याचं त्यावरून स्पष्ट झालं आहे इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्थान टाइम्समधे प्रकाशित झालेले दाऊदचे फोटो आणि अन्य पुरावे यातून दाऊद आपल्या संपूर्ण कुटुंबासह कराचीत असल्याचं स्पष्ट झालं आहे कराचीतल्या दाऊदच्या तीन ठिकाणांचाही खुलासा झाला असून त्याच्याकडे तीन पासपोर्ट असल्याचं सांगण्यात येत आहे दाऊदच्या पत्नीच्या फोनच्या बिलावरून ही माहिती समोर आली आहे दाऊद पाकिस्तानात आपली ठिकाणं बदलत असला तरी तो पाकिस्तानातच कायमचा वास्तव्य आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे लखनऊ इथं ते आज पत्रकारांशी बोलत होते फिपिक अर्थात भारत प्रशांत द्वीप सहकार्य परिषद काल जयपूर इथं झाली यात प्रशांत क्षेत्रातल्या चौदा द्वीप देशांचे प्रमुख सहभागी झाले होते परस्पर सहकार्यातून अनेक क्षेत्रात विकास मार्गावर वाटचाल करण्याच्या शक्यतांवर या परिषदेत चर्चा झाली प्रशांत द्वीप समूहातल्या चौदा देशांच्या प्रमुखांची जयपूर इथं झालेली भारत प्रशांत द्वीप सहकार्य परिषद अनेक अर्थांनी महत्वाची आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर मोठ्या देशांची नावं नेहमी झळकत असतात मात्र तुलनेनं भारताच्या जवळ असूनही प्रशांत महासागरातले हे चिमुकले द्वीप देश फारसे बातम्यांमध्ये येत नाहीत या प्रत्येक देशाला स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आणि वर्तमान आहे यातला पालाऊ हा जगातला पहिला अण्वस्त्रमुक्त देश तर न्यू या दोनशे साठ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या देशात वायफाय पूर्णपणे विनामूल्य आहे मायक्रोनेशिया या देशाला तब्बल सव्वीस लाख चौरस किलोमीटरचा अफाट सागरी किनारा लाभला आहे तर वानुआतू या देशात कोणताही आयकर नाही याशिवाय फिजी किंवा पापो अन्युगिनीसारखे तुलनेनं ज्ञात असलेले देशही या परिषदेत सहभागी झाले होते भारताचा या छोट्या देशांशी संरक्षण तेल नैसर्गिक वायू सौरऊर्जा अंतराळ विज्ञान अशा महत्वाच्या मुद्द्यांवर करार होण्याची अपेक्षा आहे जयपूरला झालेल्या परिषदेच्या माध्यमातून या छोट्या मित्रांकडून भारताला मोठं सहकार्य आणि भारताकडून त्यांना विविध क्षेत्रात मदत मिळण्याची आशा आहे भारतीय प्रशांत द्वीप देशांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक डॉ संजय देशपांडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत काल जी जयपूर इथे भारत प्रशांत द्वीप सहकार्य परिषद किंवा फिपिक झाली त्याचं भारताच्या दृष्टीने काय महत्त्व हो सांगता येईल मागच्या साठ वर्षापासून भारताचं परराष्ट्र धोरण लक्षात घेता आपण नेहमीच आपल्या शेजाऱ्यांबरोबर आपले संबंध कसे राहतील पुन्हा त्यानंतर मोठ्या शक्तींबरोबर म्हणजे त्यावेळेस सोविट युनियन आता रशिया अमेरिका चीन या राष्ट्रांबरोबर आपले कसे संबंध राहतील याच्यावरच आपण नेहमी भर दिलेला होता परंतु हे फार मोठी स्वागतहार अशी एक गोष्ट आहे म्हणजे अशी एक घटना घडलेली गट आहे की जयपूरमध्ये भारत भारताने पुढाकार घेऊन भारत आणि प्रशांत द्वीप जे सहकार्य आहे ते एकदम इतक्या लहान लहान चौदा देशांना छोटे छोटे जे बेट आहेत त्यांना एकत्र आणून आपण त्यांच्याबरोबर एक परिषद घेतलेली आहे ज्याला आपण फिपिक असं म्हणतो फोरम ऑफ इंडिया पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन तर हे एक निश्चितच भारताच्या परराष्ट्र धोरणातला एक मोठा बदल असं म्हणावा लागेल तर म्हणूनच असं म्हणेन की एक मोठं एक एक शिफ्ट असं आपण म्हणू शकतो आणि एक गोष्ट आपण नेहमी लक्षात घेतली पाहिजे की परराष्ट्र धोरण हे काही देशांबरोबरच नसतं तर ते पूर्ण जगातल्या ह्या अनेक भूभागांबरोबर अनेक जवळपास सर्व देशांबरोबर राहिलं पाहिजे आणि भारत सरकारचा हा निर्णय निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला फायदेशीर ठरेल एकूण आतापर्यंतचं परराष्ट्र नीती किंवा व्यवहार आपला जर बघितला गेला तर तो खूप थोड्या देशांपुरता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सीमित होता पण आता जो काही बदल गेल्या काही महिन्यांमध्ये जाणवतोय की जो बऱ्याच वेगवेगळ्या देशांशी आपले संबंध नव्या आणि किंवा चांगले दृढ होत आहेत त्याच्यामध्ये या प्रशांत सागरातल्या बेटांशी संबंधही येण्यामागे आपल्याला काय नक्की बदल जाणवतो मी असं नाही म्हणणार की फार कमी देशांशी पण काही भूभाग हे एकदम दुर्लक्षित झालेले होते त्यातला हा एक भूभाग होता छोटे छोटे जे बेट आहेत तर याचा या भूभागाशी संबंध जर आपण जर पुढे ठेवला तर निश्चितच आपल्याला फायदे आहेत कारण यामध्ये हे जे देश आहेत छोटे छोटे तर मग मी त्यां म्हणजे प्रत्येकाची नावं मी काही घेऊ घेणार नाही पप्पू आणि सॉलोमॉन फिजी तोंगा नवरू असे छोटे छोटे जे बेट आहेत ज्यांची लोकसंख्या मला वाटते हे सर्वांशी एकत्रित जरी केले तरी पुण्यापेक्षाही लहान असेल तर या बेटां शी म्हणजे आपल्याला काय फायदे राहू शकतात हे आपण कधी विचार नाही केला तर यांच्याकडे आपण हे पाहतो की पाम ऑइल मत्स्योद्य व्यवसाय नारळ कोको जहाज बांधणे किंवा इमारती बांधणीसाठी जी लाकडं लागतात तर ती उच्च दर्जाची या देशांकडून आपल्याला मिळू शकतात या भागामध्ये तेल नैसर्गिक वायू सोने जस आणि तांबे हे मोठ्या प्रमाणात आहे पण अजूनपर्यंत पूर्ण त्याचं उत्खनन झालेलं नाही तर आपण त्यामध्ये जर गुंतवणूक करून त्यांना जर मदत केली निश्चितच भारताला फायदा होऊ शकतो भारताच्या अर्थव्यवस्थेला जी आपण म्हणतो की बोमिंग इकॉनॉमी तर निश्चितच मदत होईल तुम्ही आता जो एक महत्वाचा उल्लेख केला खनिज तेलाचा जो आपण आतापर्यंत बहुतेक वेळेला आखाती देशांवर अवलंबून असतो तर त्याची इकडून काही प्रमाणात पूर्तता होणं किंवा सोन्याच्या बाबतीतही जो उल्लेख केला तर त्या दृष्टीने अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल का निश्चितच कारण आपण हे पाहिलेलं आहे की मध्य आशिया आणि पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फ रिजनमध्ये जी परिस्थिती मागच्या चार वर्षापासून आहे तर ती भारताला नेहमीच विचार करायला लावलेली आहे की नैसर्गिक वायूचं आणि तेलाचे जो पुरवठा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी किंवा भारताच्या उद्योगासाठी किंवा आपल्या दैनंदिन जीवनासाठी लागणार आहे तर त्याच्यासाठी दुसरा कुठला तरी भूभाग आपल्याला शोधणं फार गरजेचं होतं आणि मला वाटतं की म्हणजे हा जो नवीन भूभाग आहे ज्याच्यामधून अजून उत्खनन झालेलं नाहीये ज्याला आपण अनटॅप म्हण तर निश्चितच आपल्याला उपयोगाचा ठरेल अजून एक महत्वाचा भाग म्हणजे या भागामध्ये किंवा हो, या, नी, या आ, सागरी क्षेत्रामध्ये सामरिक दृष्टीने या संबंध आपल्याला फायद्याचा आहे का सामरिक निश्चितच आपल्याला आहे कारण मी असं म्हणेन की सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं तर या देशांचा कसा फायदा होऊ शकतो कारण प्रशांत महासागरा कारण प्रशांत महासागरातून किंवा हिंदी महासागरामधून जे हवाई चाचे सॉरी सागरी सागरी चाचे आहेत तर त्यांच्यावर कुठेतरी एक बंधनं आणण्यासाठी त्यांच्यावर कुठेतरी कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून या देशांबरोबर आपण जर वेगळे वेगळे जर करार केले म्हणजे प्रत्येक देशांबरोबर तर निश्चितच याला कुठेतरी पायबंद बसेल अजून एक या क्षेत्राचा संबंध आपल्याशी थोडासा थेट जम जोडला जातो तो म्हणजे हवामानाचा तर या संदर्भामध्ये या देशांची आपल्याला काही मदत होऊ शकते हे हा जो भाग आहे प्र, प्रशांत महासागराचा फार मोठा प्रचंड बहुभाग आहे आणि नेहमी ह्याच्यामध्ये हवामान बदलाचे प्रश्न आहेत आणि आपल्याला ते संकेत तसे मिळतात भूकंप प्रवण आहे हा भाग तर त्याच्यातून आपल्याला आणि त्याचा परिणाम ह्या अनेक देशांवर होतो आणि अर्थातच आपल्या देशावरही होतो म्हणून कुठे ना कुठे कारण हे देश लहान आहेत म्हणावे तसे त्यांच्याकडे अजून ती सामग्री उपलब्ध नाही आहे आणि अमेरिका चीन या भागामध्ये त्या दृष्टीनं गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं की भारताला ही एक मोठी संधी आहे आणि ही संधी भारताने गमावू नये कारण या क्षेत्रामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर निश्चितच आपल्याला हे फायदे होईल हु� होतील म्हणून काल भारताने एक प्रस्ताव या देशांपुढे मांडलेला आहे तो म्हणजे एक अशी इन्स्टिट्यूट आपण उभी करायची त्याला इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कोस्टल अँड ओशन रिसर्च ज्याला आपण असं हे म्हणू शकतो तर ती इन्स्टिट्यूट आपण जर उभी केली तर निश्चितच आपल्याला फायदा होईल आणि एक शेवटचा प्रश्न थोडक्यात की जितके संबंध आपण याच देशांबरोबर सुधारतोय हे कुणाला खोपण्याची शक्यता आहे का निश्चितच महत्त्वाचं म्हणजे चीननी ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे या क्षेत्रामध्ये तर चीनला हा मुद्दा आपण जसं म्हणाला की ते खोपू शकतं म्हणून हे कशा पद्धतीने हे केलं पाहिजे आग्नेय आशिया आणि या छोट्या छोट्या राष्ट्रांबरोबर प्रशांत महासागरातल्या द्वीपसमूहांबरोबर आपले संबंध प्रस्थापित निश्चितच करावे लागतील आणि या देशांवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा मोठा प्रभाव आहे कारण ते भूभाग त्यांच्या खूप जवळ येतात तर आपण ऑस्ट्रेलियाबरोबर फक्त या यु, युरेनियम किंवा इतर काही ठराविक क्षेत्रांमध्ये संबंध न प्रस्तावित करता ऑस्ट्रेलियाबरोबर आपण जवळचे संबंध प्रस्थापित केले तर या भागांवर आपल्याला वर्चस्व किंवा प्रभुत्व वा गाजवायला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायला जास्त त्रास होणार नाहीत आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाला एक वेगळी दिशा निश्चित मिळेल जी आपण लुक ईस्ट वरून लुक ऍक्ट पॉलिसी असं म्हटलं जात मला मला वाटतंय की आपली जी एक मूळ धारणा आहे की विश्वबंधुत्वाची संकल्पना दृष्टीने ही एक एक पावलं पुढे पडतात असं म्हणायला हरकत नाही कारण या सगळ्या देशांचे आपले चांगले आणि सौहार्दपूर्ण संबंध असणं ही दृष्टीने आवश्यक बाब आहे आणि आपण इथे आलात आणि एकूणच या एका नव्या पावलाबद्दल चर्चा केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रतिटन दोनशे पंच्याहत्तर अमेरिकन डॉलरनं वाढवायचा निर्णय आज जाहीर केला किरकोळ बाजारात ऐंशी रुपये प्रतिकिलोला जाऊन पोहोचलेले कांद्याचे भाव नियंत्रण ठेवण्यासाठी देशांतर्गत बाजारांमध्ये पुरवठा वाढावा दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे सध्या चारशे पंचवीस डॉलरवर असलेलं कांद्याचं किमान निर्यात मूल्य आता सातशे डॉलर प्रतिटन होणार आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं आज यासंबंधात एक निवेदन जारी केलं लहरी हवामानाचा फटका बसल्यानं देशात कांद्याचं पुरेसं उत्पादन झालेलं नाही आवक कमी झाल्यानं किमती वाढत आहेत केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे दृष्टीनं दहा हजार टन कांद्याच्या आयातीसाठी मागवलेल्या निविदा येत्या सत्तावीस तारखेला उघडल्या जाणार आहेत अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे दरम्यान आशियातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव इथं आज कांद्याचे भाव त्रेसष्ट रुपये प्रतिकिलोवर पोहोचले शहरांमधली अंतर्गत वाहतूक व्यवस्था नजीकच्या काळात पूर्णपणे विजेवर कार्यरत करून स्वस्त आणि प्रदूषणमुक्त करण्यात येईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या संस्थेनं आज पुण्यात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते स्मार्ट शहरं या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले विकास आणि समृद्धीसाठी रस्ते विकास चांगली वाहतूक आणि पायाभूत सुविधा अत्यावश्यक असल्याचं म्हणाले ग्रामीण भारत सुधारणांपासून वंचित राहिला असून सुधारणांचं विकेंद्रीकरण गरजेचं असल्याचं चा मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं निम्नवर्धा प्रकल्प पूर्ण करताना प्रत्यक्ष सहासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणं हे मूळ उद्दिष्ट ठेवून येत्या तीन वर्षात कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रकल्प पूर्ण करण्यात येईल तसंच पुनर्वसनासह प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा इथं दिली आर्वी तालुक्यातल्या निम्नवर्धा सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली या प्रकल्पामुळे बाधित क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतीचं नुकसान टाळण्यासाठी मुख्य अभियंत्यांना या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्राचा नव्यानं अभ्यास करून दोन महिन्यात उपाययोजनेबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन नेहमीच अग्रेसर असल्याचं सांगत शेतकऱ्यांसाठी अपघात विमा आणि पशुधन विमा येत्या दोन ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती राज्याचे महसूल आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे अकोला इथं राजस्व अभियान अकोला दोन हजार पंधरा सोळा अंतर्गत आज आयोजित समाधान योजना शिबिरात ते बोलत होते शेतकरी अपघात विम्याची सगळी रक्कम शासन भरणार असून पशुधन विम्याची काही रक्कम शासन भरणार असल्याचं खडसे यावेळी म्हणाले संगणकीकृत सातबारा तयार करण्याचं उद्दिष्ट राज्यात सर्वच जिल्ह्यात जवळपास पूर्ण झालं असून यामुळे ई खरेदीचा प्रश्न सुटेल तसंच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं मोजमाप तंतोतंत होईल असंही खडसे यावेळी म्हणाले अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ देण्यात येणाऱ्या योजनेची अंमलबजावणी स्वातंत्र्यदिनापासून राज्यात सुरू झाली असल्याचं खडसे म्हणाले बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगावच्या विकास आराखड्याचा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शेगाव इथं आढावा घेतला शेगाव इथल्या कामांची पाहणी करत अपूर्ण कामं वेळेत पूर्ण करावीत असे आदेश मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले राज्याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात असून येत्या चार वर्षात हा पैसा जनहितार्थ खर्च करण्यात येईल मुनगंटीवार यावेळी म्हणाले महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीमध्ये युवकांनी सहभागी होऊन समाजसुधारकांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन डॉ सुरेश माने यांनी नागपूर इथं केलं पाचव्या आंबेडकरी युवा संमेलनामध्ये ते आज बोलत होते फुले शाहू आंबेडकरांच्या संघर्षामुळे आजच्या युवकांना विकासाची वाट मोकळी झाली त्यांच्या कार्याचा वारसा युवकांनी पुढे नेला पाहिजे असंही माने म्हणाले यावेळी डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रदीप आगलावे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये सर्वजित बनसोडे आदी जणांनी आपले विचार मांडले पिकांवर येणारे रोग आणि कीड यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं याच समस्येतून जन्माला आली प्लॅन्ट क्लिनिक अर्थात झाडांचा दवाखाना ही संकल्पना अमरावती जिल्ह्यातल्या जसापूर गावात एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि कॅबी संस्था यांच्या वतीनं नुकताच प्लॅन्ट क्लिनिक हा उपक्रम राबवण्यात आला शेतकऱ्यांनी रोगग्रस्त पिकाचं एक रोपटं तपासणी करता क्लिनिकमध्ये आणावं आणि कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना या पिकावरील रोग कसा दूर करता येईल कोणत्या पिकांवर कोणता फवारा किती प्रमाणात मारावा याबाबत मार्गदर्शन करावं असा हा उपक्रम या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यात महिला शेतकऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती तुती लागवड आणि त्या माध्यमातून रेशीम उद्योग उभारणीवर रेशीम संचालनालयानं भर दिला असून त्यांच्या या प्रयत्नांना अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अकोला जिल्ह्यात तेल्हार आकोट मूर्तिजापूर बाळापूर या तालुक्यांमध्ये रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांचे समूह गट तयार करण्यात आले आहेत या भागात घेण्यात येणाऱ्या कापूस आणि सोयाबीन पिकांच्या तुलनेत तुती लागवडींना कमी पाणी लागतं त्यामुळे शेतकऱ्यांना ही लागवड सोयीस्कर वाटत आहे त्यामुळे अनेक शेतकरी बचत गट पुढे येत आहेत या रेशीम उद्योग व्यवस्थेला चालना देण्यासाठी इथल्या महिला बचत गटाची साथ मिळत आहे तर या तालुक्यातल्या बारलिंगा गावातल्या पंचवीस शेतकऱ्यांनी तुती लागवड केली असून हे गाव तुती लागवडीचे गाव म्हणून ओळखलं जात आहे मागच्या वर्षी समजा मी एकट्याच लागवड झालेली गावात आमच्या पूर्ण आणि त्यावेळेस आमचं उत्पन्न दिसल्यानंतर त्यावेळेस वीस पंचवीस शेतकरी आमच्या गावात तयार झाले लागवणीसाठी आणि असं आशा वाटते आता की बाबा आमच्या इथं एक रेशीम उद्योग म्हणूनच गाव प्रकट होईल जिल्ह्यात तुती लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा रेशीम उद्योगाचे विकास अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी यांच्यासह अनेक जणांचं मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे अकोला जिल्ह्यासाठी दोनशे चाळीस एकर त्यानुसार कर्मचाऱ्यांना समूहामध्ये लागवड करण्याचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्ही पाच सहा समूह निवडले आहेत जिल्ह्यामध्ये त्या सहा समूहामध्ये आमचं सर्वेक्षण झालेलं एकशे छप्पन एकरच आणि प्रत्येक समूहामध्ये आमची जवळपास एकूण लागवड झालेली आहे त्यामुळे जेवढं चांगलं खासाल तेवढे अळीचं खाद्य म्हणूनच हे येईल ना तेवढी आपली जी अळी आहे ती चांगली हेल्दी बनेल जेवढी अळी हल्दी बनेल तेवढा आपला कोश सुद्धा हल्दी बनेल या तुती लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळत असून त्यांना याचा चांगला फायदाही होत आहे त्यामुळे इथल्या शेतकरी आनंदित आहे केंद्र सरकारच्या सरकार आपल्या सरकार दारी या उपक्रमाअंतर्गत धुळे इथं आजपासून दोन दिवसीय पारपत्र शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते या शिबिराचं आज उद्घाटन झालं ठाणे इथल्या पारपत्र विभागानं ही शिबिर आयोजित केलं असून याचा धुळे नंदुरबारच्या नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन खासदार भामरे यांनी केलं आहे अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून अत्यावश्यक माहितीची पूर्तता करूनच अर्ज सादर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केलं आहे विकलांगता तसंच दृष्टीहीनतेवर मात करून इतरांना जगण्याची नवी प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आयुष्यात आपल्या सुरेल गायनाच्या ज्योती उजळवणारी या व्यक्तींमधीलच एक रांची इथल्या दृष्टीहीन आणि अनाथ तुम्पाकुमारीचं सुरेल गायन व्हॉट्सअप फेसबुक सारख्या समाज माध्यमांच्या सहाय्यानं आज लाखो लोकांपर्यंत पोहोचले तीचा मधुर आवाज समाज माध्यमाद्वारे ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्यापर्यंत थेट पोहोचला जब इतना सब कुछ हो गया है तब बोले कि हे भगवान मैं ऐसे इतनी दूर तक आऊंगी मुझे विश्वास नहीं था कि कि मुझे इतना सब कुछ मिलेगा शी इज अ गुड सिंगर मेहनत करेगी सीखना तो बहुत है अभी तो सीखना बहुत है ऐसे और एक कॉन्फिडेंस के साथ हर टाइप का गाना गाने के कुछ साल में हो जाएगा वो Uh, हरिहरन यानी संगीत शिक्षण देने की तैयारी दाखवली तिचा निवास व्यवस्थेची की जवाबदारी घेती है हम लोग तो कहेंगे कि हम लोग बहुत प्राउड हैं गर्वित हैं कि हमारे स्कूल की एक लड़की को इस तरह देश और विदेश सब लोग पहचान रहा है हम लोग के स्कूल में म्यूजिक की शिक्षा दी जाती है एक्चुअली टुम्पा हम लोग के यहाँ आई चूँकि पढ़ी लिखी नहीं थी बहुत अच्छा संगीत था लेकिन ए बी सी डी कख भी नहीं जानती थी लेकिन इतनी इंटेलिजेंट लड़की है कि छः महीने में उसने दो साल का कोर्स पूरा कर लिया समाज माध्यमांच्या सकारात्मक वापरातून एका दृष्टीहीन मुलीच्या आयुष्याला तिच्या कलेला उज्ज्वल वळण मिळालं यात शंका नाही पुण्याच्या गणेशोत्सवाचं आकर्षण असतं ते पुण्यातली ढोल पथकं पुण्यात सध्या विविध ठिकाणी वाद्यवादनाचा सराव रंगताना दिसतोय त्याचाच हा वृत्तांत गजर आसमंत दीपून टाकतो आणि चाहूल लागते गणरायाच्या आगमनाची गजरा शिस्तबद्ध निघालेली गणेशाची मिरवणूक हे पुण्याच्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण तरुण तरुणींचा वाढता ओघ या ढोल ताशांच्या पथकात पाहायला मिळत असून पुण्यात सध्या वाद्य वाजवण्याच्या सरावाला गती मिळाली आहे सगळ्यांना एक वेगळा इकडे आनंद मिळतो येऊन आमची पोलिसांना आणि ना नागरिकांना करून विनंती असेल की त्यांनी या वाढत्या ढोल ताशाच्या प्रतिसादाला सिन्सिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झानं स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीनं महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत ख्रिस्तीना आणि कोकोच्या जोडीला सहा चार सहा एक असं पराभूत केलं उपांत्य फेरीत सानिया मार्टिना जोडीचा सामना तैपच्या हाओ चिंग चान आणि युंग जान चान या जोडीशी होणार आहे या स्पर्धेत भारताकडून फक्त सानियाचंच आव्हान शिल्लक आहे उपांत्यपूर्व सामन्यात बोपण्णा आणि पेसला आपापल्या जोडीदारांसह पराभव पत्करावा लागला कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या एकशे सत्तावन्न धावांची आघाडी घेतली आहे श्रीलंकेचा पहिला डाव भारतानं तीनशे सहा धावात गुंडाळला श्रीलंकेतर्फे मॅथ्यूजनं एकशे दोन धावांची खेळी केली थिरिमानेनं बासष्ट धावा केल्या भारतातर्फे अमित मिश्रानं त्रेचाळीस धावात चार गडी टिपले आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात भारताच्या एक बाद सत्तर धावा झाल्या होत्या पहिल्या डावात शतकी खेळी करणारा राहुल आज अवघ्या दोन धावांवर बाद झाला हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमालबत्तीस आणि किमान चोवीस नागपूर तेहतीस आणि तेवीस पुणे तीस आणि बावीस औरंगाबाद एकतीस आणि बावीस नाशिक एकोणतीस आणि एकवीस कोल्हापूर सत्तावीस आणि बावीस रत्नागिरी तीस आणि पंचवीस सोलापूर चौतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान एकतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा ठळक बातम्या भारत पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये केवळ दहशतवादावरच चर्चा होऊ शकते भारताचं ठाम प्रतिपादन चर्चेत काश्मीर मुद्द्याचा अंतर्भाव करण्याचा आणि हुरियशी चर्चा करण्याचा पाकिस्तानचा हेका चर्चेवर अनिश्चिततेचं सावट पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच पूंछ जिल्ह्यात आज सकाळी पुन्हा गोळीबार कुख्यात दाऊद इब्राहिम कराचीतच आश्रयाला असल्याचं ताज्या पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती कांद्याचं किमान निर्यात मूल्य दोनशे पंच्याहत्तर अमेरिकी डॉलरनं वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लासलगाव बाजारपेठेत कांदा प्रतिकिलो त्रेसष्ट रुपयांवर सिन्सिनॅटिक खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना हिंगीशी जोडी उपांत्य फेरीत दाखल कोलंबो क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताची श्रीलंकेवर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार